मंडळी, मरगळलेल्या आयुष्यावर हास्याचा हिमवर्षाव करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य मात्रा. पुन्हा चार वार हास्याचा संवाद. मंडळी आपल्या कूल परफॉर्मन्सेसनी टेन्शनला गोठवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी, त्यांचं जोरदार स्वागत आहे. आपल्या कमेंट्सनी त्यांच्या परफॉर्मन्सेसवर उबदार शाल पांघरण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक, त्यांचंही स्वागत करूया. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, कट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक, मंडळी नेहमीप्रमाणे मास्तरांनी आज पुन्हा एकदा ग्रामसभेत मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलंय पाहुण्यांना. आता त्यामुळे गावाचा विकास होईल की नाही हे माहिती नाही, पण हास्याचा धबधबा मात्र नक्कीच निर्माण होईल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या इरसाल गावकऱ्यांचं. नमस्कार मंडळी, तुम्ही जो काय मला सरपंच पदाचा मान दिला व्हाय त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबा रे, ए थांबा मोरे, काय चाललंय हे? काय म्हणजे सरपंच आहात का तुम्ही? नाही सरपंच नाही, उपसरपंच आहे ना, व प्रभारी म्हणून मी कार्यभार स्वीकारला म्हणून मी म्हटलं काय समजलं. काहीही आवश्यकता नाही, नाही कसं आता उपसरपंच कार्यभार बघतोय ना. सरपंच थोड्याच दिवसांसाठी हिमाचलला गेलेले आहेत, इथे थंडीत घ्यायची रब्बी पिके या कृषी प्रदर्शनासाठी ते गेलेले आहेत, येतील ते. काय फायदा आहे काय, तिथं जाऊन पण ऊसच लावणार आहेत. आणि ऊसाच्या मल्यात जी मजा आहे ती बर्फाच्या शेतीत कुठे आहे? गप्पा बसरे, प्रत्येक गोष्ट ऊसाच्या शेतात नेण्याची गरज नाहीये. नाही तर काय, काय काय गोष्टी आमराईत पण घडतात. चिकी आहे मिल्क शेक करीन बी येणे. आभारे नका सतत फाणून थोडे निकाल मी. मास्तरांनो काय इथं लवकर पटापट बोला, नाही माझ्या बारकी आत्ता पिलो आहे ना त्याच्यासाठी काढो बनू जाऊचा. सारखं बारकच तापते. ओ चला चला मग आवरा पटापट, मला पण जायचं, माझी पण मीटिंग आहे. कुठे मीटिंग? कुठे तुझी? ते आसवर वाला येणार आहे माझ्या दाढीची केस विकत घ्यायला. एकदम तिकडे बस, पहिल्या ग्रामसभेत आलाय. अजिबात गोंधळ नको. अरे बाळांनो जरा हिच्याकडे पहा. बघा रे सगळ्यांनी मास्तरांनो चिकनी आहे. थोबडव करे मी खरंच तुम्हाला, हिच्याकडे पहा म्हणजे ही कशी शांत बसलेली आहे, तसं तुम्ही सुद्धा शांत बसा. बघा लक्षात घ्या, आजची ग्रामसभा जी आहे ती एका विशिष्ट कारणासाठी जमलेली आहे. का? का? कारण गावात साथीच्या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. काय पण मास्तरांनो मला काय साथीच्या रोगाचं टेन्शन नाही आहे. का? मी सिंगल आहे ना अजून, माझं लग्न नाही झालंय. चिकू बिया काढा. मागवा प्रभारी उपसरपंच मागवा. नका रे सतत नका भांडू. साथीचे रोग म्हणजे काय तर व्हायरल फीवर. आता वरचे वर ताप येतो की नाही, खोकला होतो, सर्दी होते, होते की नाही, त्याला म्हणतात साथीचे रोग. तर ते होऊ नयेत किंवा ते होऊ नयेत यासाठी आपण काय काळजी घ्यायची, यासाठी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गावात एक हायजीन इन्स्पेक्टर पाठवायचं ठरवलेलं आहे. गावात इन्स्पेक्टर येता कामा नये. प्रत्येक इन्स्पेक्टर हा पोलीस नसतो, इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक. आणि आपल्या गावात हायजीन इन्स्पेक्टर म्हणजे आरोग्य निरीक्षक येणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या गावात जे इन्स्पेक्टर येणार आहेत ते तुम्हाला जे काही सांगतील ते शांतपणे ऐका, काळजीपूर्वक ऐका, कळलं? ते कधी येतील येऊन द्या, आम्ही बघतो काय. ते आल्यानंतर नीट. नमस्कार. नमस्कार, मी इन्स्पेक्टर प्रिया. नाही नाही मी हायजीन इन्स्पेक्टर आहे. ती पोलिसातली इन्स्पेक्टर नाहीये. नाही ते जरा बसा बसा. ए ए दत्तू
पंचायतीच्या ऑफिसमधून लाकडी खुर्ची आणला. पारावर कशाला? नाही खरंच थँक्यू, मी इथे बसेन काही हरकत नसेल तर. हरकत नाही, तरी कधी बसणार गावच्या पारावर नाही का? सगळ्यांनी इथे बसायची गरज नाहीये सर का? बाई बोलल्या पारावर बस. नमस्कार, मी प्रभारी उपसरपंच आहे. प्रभारी सरपंच असत, हरकत नाही. मॅडम नमस्कार. नमस्कार, मिळाला आहे सगळ्यांचा रामराम मिळालेला आहे. बसा. नमस्कार. हाय हाय. आता येताना वेशीवरती मंदिर लागलं मला. होय काय, प्रसाद आणलाय सगळ्यांचा. हेच चुकतं तुम्हा सगळ्यांचं. मला सांगा, प्रसाद घेण्यापूर्वी किती जणांनी हात स्वच्छ केले? असे हात नाही स्वच्छ करत. या काय सवयी आहेत? आणि मुळात तुम्ही हे जे काही पुसलं, ते ज्याला पुसलं ते तरी स्वच्छ आहे का? नाही. तुम्ही चार ठिकाणी फिरता, चार लोकांना भेटता, तुमचे कपडे मळके होतात आणि त्याच मळक्या कपड्यांना हात पुसल्यावरती हात कसे स्वच्छ होतील? हा, बरं तुम्ही थुंकीने हात पुसता. थुंकी म्हणजे काय? मिनरल वॉटर आहे, त्याच्याने हात स्वच्छ होत नाहीत. कळतंय तुम्हाला? बाई मी काय म्हणतो, घरी जाऊन आंघोळ करून येतो, पण तुम्ही तुमच्या हाताने प्रसाद द्याल काय? नाही ते काम करा ना, आमचा हात खराब आहेत ना ऑलरेडी, तर तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला भरवाल काय? मी काय बोलते, मी तुम्हाला हात धुण्याबद्दल सांगते, तुम्ही प्रसाद भरवण्याचे काय गोष्टी करताय? बरोबर आहे. बघा, सोपी गोष्ट आहे. मुळात काही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. स्वच्छ पाण्याने हात धुणं गरजेचं आहे आणि हात धुतल्यावर कुठेही हात न लावता पटकन जेवायला बसायचं. नाही नाही, तुम्ही म्हणता तो बरोबर आहे. आम्ही हात तसं धुवतो पण हात कुठे ना कुठेतरी लागतो. माझं कसं आहे, उठता बसताना असं हात ना खाली टेकावं लागतात, त्याशिवाय उठता बसता येतच नाही ना. हे बघा, मोडला. आणि हा जो पाय आहे ना, ह्या पायावर घ्यायचा असेल तो असा अंगठा धरून घ्यावा लागतो. आणि हा अंगठा कुठं कुठं फिरून आलाय तुम्हाला काय सांगू? आणि हे मोरे म्हणजे हे मोरे 7 वाजल्याच्या नंतर सरळ चालतच नाहीत. हे असेच असतात, असेच असते. अहो मी काय बोलतेय ते शिरतय का तुमच्या डोक्यात? नाही, मी म्हणलं हात धुण्यानंतर जर का तुम्ही इकडे तिकडे हात लावलात तर तो परत खराब नाही का होणार? कळतय का? पण हे असं असेल तर वायंगण करायचं वांदेच झाले म्हणायची. म्हणजे वायंगण कराय ना, त्या नारळाच्या झाडावर चढून तिथला नारळ काढून तिथंच खोबरं खातो. आता तो खोबरं खायला गेला आणि त्याला कळलं की हात खराब आहे, तर झाडावरनं खाली उतरणार, हात धुणार, परत येणार, झाडाला धरणार, वरती जाणार, खोबरं खायला जाणार, त्याला कळणार, हात घांदेल, परत खाली येणार. असं सारखं वर खाली वर खाली करण्यात पाय घासारला आणि बिचारा कुठेतरी झान झाला जवळ. तर बर, मी म्हणतो एवढे एर झाले घातल्यानंतर खोबरं खायचं कधी? मी काय सांगते ते तुम्हाला कळत नाहीये का? मी हात धुण्याबद्दल बोलतेय, तुम्ही वेगळेच मुद्दे मला सांगताय. पण याच्यावर एक आयडिया आहे माझ्याकडे. काय? समजा वायंगणकर वरती चढला आणि शाळेतल्या पाण्याने हात धुतला तर त्या खोबरं खाईल काय? अरे मला चिकट होईल ना ते. नाही मी काय म्हणतो ऐका, त्याच्यापेक्षा वायंगणकरला जाऊन सांग काय, वर पाण्याची बादली बांध, नारळ काढला ना हात धुतला की खोबरं खाईल तू. बादल्या बांधताय तुम्ही? मी तुम्हाला हात स्वच्छ करायचं सांगते, तुम्ही झाडावरती बादल्या काय बांधताय? बाईंनो आयत्या लोकांचा ना असाच आहे, खयला विषय खय घेऊन जातात. तुमचा काय हाना ता जरा पटपट बोला, म्हणजे बारक्या तापिलो काढा बनवू जाऊ. बनवा बनवा काढा बनवा. भगवाना तेव्हा ह्यांचा नाप वर्गाना तापलेलाच असतो. मला एक सांगा, तुमच्या मुलाला सतत ताप येतो? ताप येतात. याचं कारण तुम्हाला माहितीये ताई? नाही. याचं कारण आहे की तुम्ही हायजीन पाळत नाही. काय काय? तुम्ही हायजीन पाळत नाही. नाही ना, हायजीन कसं? आता आम्हाला गरीब लोकांना कसं परवडणार ना हायजीन? आम्ही गरीब लोक पडली ना. 730 रुपयाला आहे ती. कुठली हायजीन 730 रुपयाला आहे? दारू विषयी बोलतायत ते. हायजीन मराठीत मॅडम? मराठीत सांगते. हायजीन म्हणजे स्वच्छता. स्वच्छता पाळीत की जवळपास अर्धे रोग स्वच्छता पाळण्यानेच बरे होतात. अच्छा अच्छा. आणि यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च लागत नाही. छोट्या छोट्या सवयी आहेत, त्या फॉलो केल्या की तुम्ही स्वच्छता पाळू शकता. अच्छा, म्हणजे स्वच्छ म्हणजे आता बघा, हात स्वच्छ धुणं
हात स्वच्छ पाण्याने धुणं, जेवणाआधी हात धुणं, या साध्या साध्या सवयी आहेत. नाही पण मी काय म्हणतो, आम्ही हात धुऊ पण तर पाणी स्वच्छ आहे, आम्ही कसं ओळखणार? उत्तम प्रश्न. वा, तर पाणी स्वच्छ कसं करायचं? पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातली सगळी घाण पाण्याच्या तळाशी जमा होते. अहो बाईनो, दाढीचे केस गेले तर पाण्यात? दाढीचे केस का जातील पाण्यात? अहो दाढी केल्यावर तुरटी फिरवतो ना आम्ही गालावर, तर राहिलेले ते तुरटीला चिकटत केस ते पाण्यात जातील ना. दाढीची तुरटी नका फिरवा पाण्यात, दाढीची तुरटी वेगळी ठेवा, पाण्याची तुरटी वेगळी ठेवा, सिंपल आहे ना. म्हणजे दोन दोन तुरट्या? अर्थात नाही नाही, आमच्यासारख्या गरीब लोकांना दोन दोन तुरट्या कुठे नाही. 37 रुपये तुरटी आणि त्याच्यात दोन घ्यायच्या, आली आहे 37 रुपयाची तुरटी. केसरयुक्त तुरटी आहे का तुझी? सावत्या आगाऊपणा नको, माफ करा. मी सांगते ते ऐका, मला उलट शिकवू नका. थँक्यू मास्टर. तर स्वच्छ पाण्याने हात धुवायचे. आता मला सांगा, तुम्ही घरात गेल्या गेल्या पहिल्यांदा काय करता? बायको घरी आहे की पळून गेले ते बघतोय. दोन वेळा पळून गेली हो माझी बायको. काय आहे, मी पुढच्या दरवाज्यात असतो ना, वसाडी मागच्या दरवाज्यात पळून जाते. बायको पळून जाते? बायको काय सांगू तुम्हाला, गावात तोंड टाकताना जागा शिल्लक राहिली नाही, माहिती आहे. मग नाक कापलं नाही बायको ना माझं, सगळे चिडवतात पळणाऱ्या बायकोचा नवरा म्हणून. आणि मला घरी गेल्यावर पहिल्यांदा बायकोचा चेहरा बघायचा असं माझं स्वप्न आहे, पण अजून माझं लग्नच झालेलं नाही आहे, माझं स्थळच कोण देत नाही. बर, तुम्हाला सांगतो, मला एक शंका आहे, उद्या जर माझं लग्न झालं ना तर मी घराच्या बाहेर पडेन की नाही, हीच शंका आहे. मी प्रश्न वेगळा विचार, माझं पण तसंच आहे. माझं बी तसंच आहे, तर मी बायको घरी गेलो बघतच नाही, बायकोच नाही ना मला. मी काय करतोय, मी जाऊन पहिलं उस्ताद बघतोय, ऊस नीट आहे का? आमच्याकडे जी बी निलय बाराची, एवढा एवढाच ऊस झोपवला असतोय बरं. तुम्हाला लय ताप दिलाय, त्या दिवशी किस्त्या नडके हाणले धरून धरून, 5 डुकर कोल किती होत? 12 सगळी निवार हाणली. मग मी साधा सोपा प्रश्न विचारला, कुठली डुकर आणि कुठल्या नडके आहे काय सांगताय मला? माफ करा, माफ करा. घरात गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता याचं उत्तर द्या. बाई तुम्ही सांगतोय, सांग. घरात गेल्या गेल्या ना आधी मी चप्पल काढते. शाबास, बघा. मग आज जाते माझ्या बारकी ताप येतात ना, त्या मांडीवर घेऊन ना त्या काढो पाचते, बारक्याचा नाक गळत त्या करू सांगत, त्याचं नाक काढते आणि झटकते. आताक लागलेला असताना त्याचा भिंतीक पुसते आणि मग स्वयंपाक घरात जाऊन भाकऱ्या थापते. त्याच हाताने भाकऱ्या थापता? नाही नाही, हात पदरा पुसताय ना. अरे देवा, मावळट आहात का रे तुम्ही सगळे? घरात गेल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करतो? हातपाय धुतो की नाही रे? मग ते धुता की नाही? कधी कधी नाही. अरे मग ते धुवा, ते गरजेचं आहे. हातपाय धुणं गरजेचं आहे, इथपासून सुरुवात आहे. खूप शिकवावं लागणार आहे. हातपाय धुणं गरजेचं आहे आणि मुळात फक्त पाण्याने हात धुतले म्हणजे ते स्वच्छ होतीलच असं नाही. तर त्यासाठी काही वेगळ्या पद्धती आहेत हात धुण्याच्या, त्या आम्ही आता तुम्हाला सांगणार आहे. हातावर हात ठेवा, आपापल्या हातावर, आपापल्या हातावर हात ठेवा. मग काय मजा आहे आपला, असं ठेवायचं, असा हात ठेवा. ठेवलेला ठेवला, होय ठेवलेला. तर काय आता हात कसे धुवायचे ते मी सांगते. असे असे घासायचे, या बोटाच्या भेगांमध्ये सुद्धा घाण असते, ती अशी साफ करायची, मग उलट्या हाताने पुन्हा इकडनं साफ करायची. कळतंय बाई, हे करत राहा, बघायला मजा येते. चिकू सांगताय तेवढं ऐक, नाही घासताय त्यावर लक्ष नको देऊ. ते मासा असा बघितला होता ना लहानपणी, तर आठवला मला यांच्याकडे बघून. असाच असतो ना, असे हात 20 सेकंद धुवायचे म्हणजे ते स्वच्छ होतात. 20 सेकंद पूर्ण झाले कसं कळणार? 20 सेकंद बरोबर. चांगला प्रश्न. 20 सेकंद आपण एखादं गाणं म्हणू शकतो. अशा पद्धतीने 20 सेकंद हात धुवून झाले. कळलं? आम्हाला येत नसेल तर? तुम्हाला हे येत नसेल तर मग तुमच्या आवडीचं गाणं म्हणा. हा चालेल. माझ्या आवडीची ती आहे काटीने गोंगड. अरे वा वा वा, ह्याच्या आईला पण ती गाणं लागा 20 सेकंदाच्या पुढच सुरू होते. शिरप्या शिरप्या शिरप्या.
प्रॉब्लेम कळला मग 20 सेकंदाच्या पुढे म्हणा नाही तर गाणं बदला प्रश्न आहे ते बाईनू वहिनी भाजी गरगो वाटण्याची लाल लाल टामोट्याची ह्याची 20 सेकंद कुठे संपतात माझं फेवरेट आहे काय बोला हा बोला तुझा का पापलेट बारीक आहे हात लावताच बॉट भसकन जाय ह्याची 20 सेकंद कुठे होतात म्हणजे मला एकदा कळली ना की मी जोरदार हात धुवेन मुळात असं गाणं आहे म्हणून गाणं म्हणून काही नो ते कितने आदमी ते ह्याची 20 सेकंद तरी संपतात ते सांगा ना अरे हा डायलॉग आहे हे गाणंही नाहीये काय काय फालतू प्रश्न विचारतायत मला मी काय शिकवायला आले या गावामध्ये एकही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये मी काय सांगते मला थांबायचं नाही इकडे मी सरांना कळवते आमच्या गावात काही होऊ शकत नाही आज बोलतो आम्हाला माहिती तर करू काय करतोय मास्तरांनो बाई चिडल्या आता गावाचं आरोग्याचं काय तुम्ही असेच मरा या गावात सुधारणा होणे नाही निघा नेहमीप्रमाणे भन्नाट अशी ग्रामसभा मस्त सई प्रिया तू खूप छान दिसतेस आणि फार मजा आली प्लॅटोनिक आज तुमचा परफॉर्मन्स तुमच्या शर्ट सारखाच गुलाबी होता मला तुला रिक्वेस्ट करायची होती प्रभाकर की तू अशा जेव्हा स्किट्स असतील जेव्हा तुला फ्लर्ट करायचं असेल किंवा तेव्हा तू पांढरा शर्ट घालून येत जा तू आपोआप गुलाबी होईल गुलाबी परफॉर्मन्स होता मजा आली आणि म्हणजे ग्रामसभा म्हटल्यावर काय होणार आहे आम्हाला माहीत असतं पण आज काय विषय आहे आज काय नवीन यासाठी आम्ही अतुरलेले असतो आणि ती जी उत्सुकता बिल्ड होते त्याला तुम्ही कायम न्याय देताय मजा आली गाईज धन्यवाद हासे गावकरांना मंडळी कधी कधी अत्यंत ओळखीच्या माणसाशी अनोळखीहून गप्पा मारल्या तर काय होईल घडायला तर खूप काही घडू शकतं पण त्यामुळे विरोधाचे फटाके मात्र नक्कीच फुटतील ही गंमत दाखवायला आपल्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा काय बोलतोस अरे काय पृथ्वी यार तुम्हाला किती वेळा सांगितलंय नाही झेपत तर नका करू दोन दोन गर्लफ्रेंड इथे अफेअर्स मध्ये पकडलं जात लग्न झाल्यावर कसं कराल ए प्लीज हा मला नको बोलूस आता मी पण तुमच्यासारखं फेसबुकवर ऍक्टिव्ह आहे सध्या लागली एक प्रिया 36 नावाची नाही रे अजून आता फक्त चॅटिंग सुरू आहे का बोललो नाही अजून भेटणं बिटणं तर दूर राहिलं अरे कसा भेटू कसा हे सुट्टीच्या दिवशी पण कुठे जायला मागत नाही भेटू मागच्या आठवड्यात जबरदस्तीने माहेरी सोडून आलो दुपारी परत आली माहितीये नाही नाही मी नाही माझ्या बायकोशिवाय राहू शकत कुठे नाही नाही सुट्टी असली तरी मला बायकोसोबतच तो दिवस घालवायचा दॅट्स इट मला नाही माहिती तुम्ही जाऊन या हा बाय 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 हो मी सांगतो तुला ते एका बॉसने दुसऱ्या बॉसला पकडलंय सांगतो तुला हो बाय काय कोणी काय पकड नाही नाही काय नाही बरं ऐका आमच्या मैत्रिणींचं असं ठरतंय जरा म्हटलं जरा बाहेरचं काहीतरी प्लॅन करूया काहीतरी फिरायला जाऊया वगैरे कधी आज जाते हा प्लॅन ठरतोय आमचा अच्छा आज जातेस का बरं हे काय केलं आता काहीच नाही चित्त करून उड्या कशाला मारले कोणी चेखळलं काय उड्या आता नाही अरे अंग मोडून आलं तर बरं वाटत नाही का मसाज करून देऊ का तुम्ही तू बाहेर जातेस का हो म्हटलं जरा बाहेर जाऊन ये अहो काय झालं खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी भेटलोच नाहीये आणि रेशमा आणि पिंकी म्हणत होत्या की आपण जरा भेटूया बरं बरं चालेल ना हा म्हणजे मी म्हटलं सुट्टी आहे जरा एकत्र दिवस घालवला असतं पण ठीक आहे तुझा हरकत नाही जाऊ ना येस 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 किती गोड अरे अरे इट्स ओके इट्स ओके मैत्रिणींना भेटलं पाहिजे हा म्हणजे नसेल तुम्ही नाही म्हणत असाल तर मग मी नाही वेडीस का गेलं पाहिजे आपण का रोज भेटतो आज मैत्रिणींना भेट गोड आहात तुम्ही अरे अरे ठीक आहे येते मी आवडते जरा काहीतरी जीन्स वगैरे घालते घालू ना घाल ना जीन्स आले आले
इतके दिवस छान शोधतोय, आज प्रियाला भेटायला मिळणार. मेसेज करतो, हॅलो प्रिया 36 जे वन झालं का, कशी आहेस, बदाम 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 बदाम. आज माझी बायको बाहेर जाते तर आपण भेटायचं का, रिप्लाय फास्ट वेटिंग. ए प्रिय मंदा मंदा, अगं तुझा फोन वाजतो, मेसेज करताय बघ कोणतरी. आले आले आले. अरे हा, ते लोकेशन आमचं अजून ठरलं नाहीये ना. हा, रेशमा मेसेज करत असेल. आलेच आम्ही. मंदा मंदा जा, व्यवस्थित जा. हा प्लीज रिप्लाय फास्ट, वेटिंग डेस्परेटली युअर मेंटेंट हंक यश. काय भोळा आहे ना माझा नवरा. मला मंद म्हणतोय, त्याला अजून हे माहितीच नाहीये की गेले 1 महिना झाले फेसबुकवर फेक अकाउंट प्रिया 36 या नावाने मीच त्याच्याशी चॅट करते. काय करू माझ्या भोळ्या नवऱ्याच. बघा काय मेसेज केलेत. हॅलो प्रिया 36 जेवण झालं का. किती टिपिकल आहे माझा नो रिप्लाय करणार. आज बायको घरी नाहीये, आपण भेटूया का, आय कांट कंट्रोल. इतकं खालच्या लेवलला गेलाय माझा नवरा. इतकं चीप. आय हॅव टू कंट्रोल. आता दाखवते मी याला माझी मज्जा. हॅलो हनी, व्हॉट अ गुड न्यूज, मला पण भेटायचंय. किती वाजता भेटूया. किती वाजता? 1 सेकंड. मंदा. हा बोला ना. किती वाजता जाणार आहेस तू. 5 वाजता जाईन कदाचित. ओके, आपण 6 वाजता भेटूया. 6 वाजता पण जाऊ शकते. अरे बे, नको नको, आपण 7 वाजता भेटूया. नाही 5 वाजता जाईन. अरे यार, एकदा ठरव ना तू काय ते. 5 वाजता जाईन. 5 फायनल आहे. हो, इथे हे होत आहे. काय होत आहे? काय नाही, 5 वाजता फायनल आहे ना. हो ओके, आपण 6 वाजताच भेटूया फायनल. मी ऍड्रेस पाठवला आहे. अहो ऐका ना, अहो आमचं कॅन्सल होत आहे. कॅन्सल होत आहे. रेशमाचा नवरा म्हणतोय की मी घरी नाहीये आणि नेमकी तू चालली आहेस, तर असं करू नकोस, घरचं मग सगळं आवरावं पण लागेल ना. मग ती म्हणते की मी नाही येत परत, मग तो बोंबा मारेल म्हणून मग मी कॅन्सल करतोय बाहेर जाणं. याला काय अर्थ, जायला पाहिजे तुम्ही का, कॅन्सल का, जायला पाहिजे तू. चिडताय कशाला तू. 1 मिनिट बस. माझा नाही. माझा कसला प्लॅन. मी अरे घरी मी झोपणार आहे. माझा कसला प्लॅन, म्हटलं जाताय तर आपलं मैत्रिणी भेटला असतात, बाहेरची हवा खाल्ली, म्हणून कॅन्सल करू नका. नाही पण आता तिचा नवरा म्हणलाय जाऊ नको, तर ती काय करणार ना. ती नाहीच म्हणले आईचा नवऱ्याच्या ना, हरकत नाही. मी कळवते बाकीच्या मैत्रिणी. हो कळव कळव, इथे बसून कळवतेस. हा हरकत नाही. का हो? काय ना, मी पण कळवतो. मग काय ना, मी आपलं पडतो जरा आराम करतो. काय मी 500 पण देऊ का तुमची. नाही मग ना, मी ओके, मी नॉर्मल इथून. ठीक आहे ना, बस ना बाहेर. तू इथून कळव, हरकत नाही. मी इथे रे, तू ठरव कुठे जायचं. कुठेही राहू शकतो. नाही नाही, बरोबर. तुम्ही ओके आहात ना. मी ओके, मी ओके. या या बाय. मी आहे, मी आहे. तू कळव ना बाकीच्या मैत्रिणी, कळव बघ हे कर. हॅलो प्रिया, आहेस का,
हॅलो प्लीज रिप्लाय, आज नाही जमणार, प्लीज प्रिया रिप्लाय, माझी बायको बाहेर जात नाही आहे. हॅलो कसे असाल तुम्ही? डॉट 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 मला सध्या एक मेसेज करत नाही. या टवळीला किती मेसेज करताय तुम्ही? नाही करणार मी रिप्लाय. कसा बोंबलत? अरे तू बघूनही रिप्लाय करत नाही आहेस. हॅलो डॉट 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 बोल हनी. हा रिप्लाय. सॉरी प्रिया, आय एम सो सॉरी. ही बघ ना माशी शिंकली. माशी? मी माशी? माशी कसली? पाल आहे मेली पाल. पाल आहे मेली पाल. आपल्या दोघांच्या कबाब मध्ये हड्डी आहे. हनी बोल ना. मग आता मी प्लॅन चेंज करते. एमएचजी मॉलला जाते खरेदी करायला. ओके बाबू. तू किती समजूतदार आहेस. माझी बायको पण तुझ्यासारखी असती तर किती बरं झालं असतं. तू माझ्या आयुष्यात का नाही आलीस? तू माझ्या आयुष्यात का? हनीन. हनीन? 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 टायपो मिस्टेक. ओ हो. इट्स हनी. हा जा एन्जॉय युअर डे. भेटू नंतर. ओके हनी बाय. बाय. आजचा पण चान्स गेला. मी पाल काय भेटलो असतो आता दाखवतोय काय ना माझ्या आयुष्यात आले. ऐका ना, आमचं ऍडजस्ट होत आहे. आम्ही जातोय फिरायला. हा म्हणजे रेशमाचा नवरा म्हणला उगाच माझ्यामुळे नको ना ग प्लॅन चेंज करूस तू. तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी तुमचं ठरलंय तर तुम्ही जा फिरायला. सो आम्ही जातोय फिरायला. चल ग, याला काय अर्थ नाही. याला काय अर्थ आहे? इथे किती वेळा बदलावं लागतं? इथे अंगठे दुखायला लागतात यार. काय काय दुखत? अंगठे का दुखतात? आ काय बदलायला लागतं? अंगठे का दुखतात? आता तू बोलते मी 5 वाजता जाऊ, मी बोलतो ओके. मग तू बोलते मी 6 वाजता जाऊ, बोलतो ओके. दुखायला लागतात यार अंगठे. किती वाजता करायचं? ओके. करून तुमचे अंगठे दुखतात? बर दाबून देऊ का? नाही नाही एवढं काय नाही. हे तू मग आता हे ठरलंय, हे फायनल आहे, लॉक करूया. ओके. हॅलो प्रिया. काय काय फुटला असेल तू? बघू मोबाईल बघू फुटला. अरे हे बघू शॉक प्रूफ आहे तू. किती हफ्ता का होत नाही तू? चॅट करताय का कोणाशी? कोण? तुम्ही चॅट करताय का? मी कामच आहे का काही? हे आपलं काय आमच्या ऑफिसचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ना. ऑफिसचं काम चाललं? हा ते कॉन्फरन्स आहे. चॅटिंग नाही करत. चॅटिंग ते ग्रुपवर हे चाललंय, डिस्कशन चाललंय, नोट्स काढतो. वर्कलोड असेल ना? हो खूप. अरे बापरे खूप वर्कलोड आहे. तुझं तर तयारी करायची. कर कर तयारी कर. हॅलो प्रिया, आपण भेटू शकतो? माझी बायको जाते आहे बाहेर. आपण आज नको भेटूया. मी तुझ्या बायकोमुळे प्लॅन चेंज करणार नाही. असं नको ना करू आता. होतय ना ऍडजस्ट? नो मीन्स नो. बाबू प्लीज ना. नो मीन्स नो. मम्मा.
हाट 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 बाबू प्लीज हा चान्स परत मिळणार नाही, भेटूया ना. केवढे हृदय पाठवले त्या माणसाने, माझ्या शेजी बात असं वागत नाही आणि बाकीच्या पोरांशी कसं वागतो. प्लीज भेटूया ना. नो मीन्स नो. तुझ्यामुळे झालं सगळं. काय माझ्यामुळे झालं? राऊत तुझ्यामुळे झालंय. बॉसला काही सांगतो का याच्या? बघ ना प्रॉब्लेम झाला इकडे ऑफिस मध्ये. हे एवढं काय प्रॉब्लेम झाला ओरडायला? राऊत ग बॉसला आधी गेला असत काय ठरलेलं ते तसं वागायचं ना. प्लीज ना बाबू, माझी बायको आहे तशी काय करू? तुझी बायको खूप त्रास देते करे तुला. त्रास? डोक्याला ताप झालाय. ताप? माझं हिच्याशी लग्न झालं नसतं तर किती बरं झालं असतं. तू असतीस आयुष्यात तर किती छान झालं असतं. हनी तुझी बायको खूप सुंदर दिसते रे. पण हा 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 लोल मस्त जोक केलास. माझ्या बायकोचं नाक पाहिलंयस का? अर्नॉल्डच्या आर्म्सवर जसे दोन गोळे असतात तसे बायकोच्या नाकावर आहेत. साईडने पाहिलं तर ओठांच्या वर स्पीड ब्रेकर लावलाय असं वाटत. एकदा प्रत्यक्ष मारलं का? अहो तो एक मच्छर आला होता ना, तो उडत उडत तुमच्याकडे आला म्हणून मी असं एक एक राहू दे मेला वाटत. मेला 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 कर काम करत. हा मी ते ग्रुपवर चालू आहे. आपण नक्की भेटू. ओके हनी. हनी मला आता तुला प्रत्यक्षात पाहायचंय. मी पण डेस्परेट झालोय तुला लाईव्ह बघायला. रोजचा हा घरचा कंटाळवाना थोबडा बघून कंटाळा आलाय. हनी मी तुला आत्ता व्हिडिओ कॉल करते. नाही थांब एक सेकंड होल्ड कर वेट. प्रिया अब मंदा काय म्हणाल? मंदा त्याच्या आधी काय म्हणाल? मंदा प्रिया कोणाला म्हणालात? कोणाला? प्रिया म्हणालात ना. प्रिय मंदा प्रिय मंदा असं म्हटलं व प्रेम आलं ना तुमचे तुझ्यावर आज. ऐक ना खूप वेळ झाली एकाच जागी बसलेस, जा. कुठे? अगं एकाच जागी खूप वेळ बसलं ना जाड व्हायला. तुमचं बघा तुमचं पोट पुढे आलं ते बघा. मी फिट आहे, तुम्हाला गरज आहे तुम्ही फिरा. मी उठलं पाहिजे. करेक्ट आहे, मी उठलं पाहिजे. तू बस, मी उठतो. तुझं काय? माझं काय नाही, मी बसले इथे बसते. बसते मी इथे. तू बस बस. नाही तू बस, मग मी आता जात. पण आता परत नाही इथेच थांब. हा काय बाहेर तू बस यार एका ठिकाणी सरकार काय म्हणून बदलावं लागतं इथे. हे करावं लागतं. काय बदलावं लागतं? व्यायामाच्या स्टेप्स बदलावे लागतात यार मला. एवढं फिट आहे तुम्ही म्हणजे करता एवढं स्ट्रेचिंग करता. बस इथे कामच. बस इथे मी पण बसतो इथे. बस बस इथे
थांब, जरा आलो बाहेर पटकन जाऊ म्हणून. प्रिया, हॅलो हॅलो प्रिया 36, ए तू व्हिडिओ कॉल ऑफ केलाय. हे बरं आहे, तू मला बघणार, मी तुला नाही बघणार. मला पण बघायचंय बाबू, प्लीज ना गुंडू, कुन व्हिडिओ ऑन कर ना मला. अरे ए प्रिया, तुझ्या व्हिडिओमध्ये माझंच घर दिसतंय. अरे माझी बायको पण दिसते ही काय, मी पण दिसतोय, हा काय. कट कर, कट झाले. गम्मत गम्मत कसं बसवलं, गम्मत गम्मत गम. अशा किती मुलींशी करताव चॅटी? कुठलं कोण कोण आहे सांगा मला. प्रिया 32 असेल कोणतरी, जुली 52 वगैरे आहे ना. नाही नाही 52 नाही, 36 च्या आतलं. क्या बात, भन्नाट कॉन्सर्ट आणि परफॉर्मन्स सुद्धा मस्त रसदा. मला एक विचारायला आवडेल तुला, की लेखकांना अनेक अनुभव येत असतात आणि मग त्याच्यावरून त्यांना कॉन्सेप्ट सुचत असतात, तर हा स्वानुभव आहे का? उत्तम होता विषय. आणि तुम्हाला दोघांना बघणं आणि विशेष करून अशा प्रकारच्या अशा जॉनरच्या स्किटमध्ये ही नेहमीच पर्वणी असते, फार मजा आली. तुमच्या दोघांचं टायमिंग, इव्हेंट, एक तुझी जी तळमळ चालू होती जी सोफ्यावरची, ती फार मस्त मजा आली. नमा फॅन्टास्टिक. सई मस्त होता परफॉर्मन्स. मला असं वाटतं या स्किट नंतर खूप बायका आपल्या नवऱ्यांचे फोन चेक करणार आहेत. त्यामुळे सगळ्या पुरुषांनी मनाची तयारी ठेवावी. हा खूप रिलेट होणारा विषय होता आणि मनात ज्या उकड्या फुटत होत्या माझ्या भावाच्या, तसं मी त्याला कधीच बघितलेलं नाही आहे. आज बघायला मिळालं आणि आनंदही झाला. मजा आली. मंडळी, जन्म मृत्यूच्या चक्राला बसणार आहे पुनर्जन्माचा गियर, त्यामुळे विनोदाची गाडी भरधाव धावेल हे मात्र नक्की. यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. लपन आईकडे जा, आईकडे घ्या घ्या घ्या, सावकाश सावकाश. हा हा, सुदृढ आहे तुमचं बाळ. आणि तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. मला झोप लागली तर आई झालात ना तुम्ही, बाळ झालं ना, मग आता तसे वागा. फालतूपणा बंद करा, माकडचाळे बंद करा, आता सिरियस व्हा. माझ्या घरचे त्यांना पण सांगा, आजी आजोबा झालेत की नाही ते, त्यांना पण म्हणा थोडं सिरियस व्हा आता. नाही नाही तसं नाही, माझ्या घरचे आले असतील ना मला बाळाला भेटायला. हो ते आलेत खरं, सिरियस नर्स होण्याची वेळ माझ्यावर आली आहे खरं तर. आता आले, बोलवते हा त्यांना. चेतना खराचे नातेवाईक. ते आता चालत चालत खेळायला गेलं. काय बोलताय अहो, बाळ कुठे असणार, आत्ता झालेलं बाळ आईच्या भांडीवर. कसलं गोड दिसतंय, एकदम चेंडवा सारखंच वाटतंय. दुसरं कोण आलं तर चेंडू म्हणूनच घेईल काय. हो काय काय बोलताय, चेंडू सारखं दिसतंय बाळ. सावकाश, नवजात बालक येते त्याला त्रास होईल, इन्फेक्शन होईल. आओ आओ, हे बघा असे मुके घेऊ नका बाळाचे. मग आईचे घेऊ का? त्यांना चालणार असेल तर खुशाल घ्या. एक माणसं काय पण बोला, खरात घराण्याचं ती आहे जाय. डेभट घराण्याचं रुपड घेतलंय अगदी. डेभट काय? डे भट घराण्याचं रुपड घेतलंय. आमच्या घराण्यात सगळ्यांचं नाक असंच आहे चपट.
दादा चेतू चेतू दादा साहेब आलेत ग तुझ्या पोटी दादा साहेब आलेत तुझ्या पोटी जन्माला चेतू दादा साहेब अहो सकाळी येऊन गेले ना ते बघून आता परत कुठे पोटात येणार आहेत अहो नाही सकाळी आले ते आप्पा काका होते दादा साहेब म्हणजे माझे आजोबा आठवड्यापूर्वी गेले नाही का दादा साहेबच आले खरं ते बघ ओ दादा साहेब ओ दादा ओ दादा साहेब ओ मान फिरवली दादा साहेबांनी ये बाबू तुला सांगतेय काय बायजाबाई चालली आहे जन्माला बायजाबाई आपली कोण बायजाबाई माझी सासूबाई आय अरे ती म्हातारी आली असती तर पुरगी झाली नसती होय मग अरे तसं काय नसतं काय माणसाचा एकदा आत्मा झाला ना मग काय नसतं मग आपल्या घरानं ती एंट्री घ्यायला ना माणसाच्या कुठल्या पण शरीरात घुसते ते काय सांगते बघ ना बायजाबाई सारखंच दिसते शिम बायजाबाईच दिसते ग बायजाबाई पण असं चालाय बोलाय हुडदुंगाच होता एकदम मर्दच दिसायचा आणि आवाज तर असा घोगरा होता सासरे तर माझे तिने आवाज दिला की आलो तात्या असं म्हणायचे बायजाताईच हसतय मग बायजाबाई नाही नाही हसत नाहीये असं करताय नाही पण हे दादा साहेबच आहेत दादा साहेब असते तर तुमच्या घरानं जन्माला आले असते आमच्या घरात कायला जन्माला आले असते आई आता मला भाऊ बहीण कोणीच नाहीये मग माझ्याच पोटी जन्माला येणार ना आपल्या घराण्यात मग तू तुझ्या आई बाबाच्या पोटी आले असते जन्माला या वयात तर मग आणि काय झालं वयाचं काय नसतं आत्म्याच्या मनात आलं ना मग होतंय सगळं आत्म्यावर असते हो काय सांगते बाळ वन आपल्याला वाटतंय म्हणून बाळ होत नसतं आत्म्याला वाटतं म्हणून होत असतं ते आपलं काय बाबा आता आपलं आयुष्य असं चालत राहत असतं आपलं आपण काय नसतं करत आयो म्हणजे मी तुमच्या पुढे जन्माला आलो ते आत्म्यामुळे आलोय तर मग आणि हाय का म्हणजे चेतून मी जे हनीमूनला गेलो होतो ते आमची हाऊस नव्हती आत्म्याचं होतं सगळं सगळं चेते लगा हे आत्म्याचं आहे एवढूस पण हे बघ ना डिट्टू एकदम बायजाबाईच दिसते बघ नाही 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 दादा साहेबच दिसत आहेत अगदी बायजाबाई दिसते म्हटलं तर ओरडू नका ना दादा साहेब रडू नका शांत किती आवाज करताय तुम्ही नाही दादा साहेब ओ दादा साहेब ओ दादा साहेब ओ दिली ओ दिली दात बघ दात नाही दादा साहेबांना पण दात नव्हते जाताना दादा साहेबच तुम्ही काय येडे आहे का हो जरा आहो दादा साहेबांची दात गेली होती हे जी अजून यायची ती नाही पण काय बोलताय तुम्ही लगा चावट दादा साहेब आई सारखं तुमचं दादा साहेब दादा साहेब दादा साहेब एक मिनिट आता ना होऊ नका जाऊ दे ना यार तुम्ही तिथं जावा काय मी ही तो उभी राहते कोणाकडे बघते बघते ठेव बाळाला जाऊ दे बघते ना माझ्याकडे बघते नमस्कार बायजाबाई दादा साहेब बघते का माझ्याकडे बया बाळ यांच्याकडे बघते नर्स म्हणजे बापावरच गेले वाटत बाळ मी काय असं कुठल्या बायकांकडे बघतोय एक एक मिनिट कुठल्याही बाईकडे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नाही नाही तसं नाही म्हणजे तुम्ही सुंदर आहे त्यामुळे काय सोडतोय तो म्हणजे सुंदर असलं कसं नजर जातेस हो काय बी करा म्हणजे इकडं बघायचा प्रयत्न केला तरी वाईट जातीस नजर नाही पण आता तुम्ही कसं नर्स आहे ना त्याच्यामुळे तुम्ही सिस्टर म्हणा सिस्टर त्यानं काय होणार आहे तो नाही बाळाला जरा माझ्याकडे द्या सिस्टरनं काय होत नसतं तसं सांगू नको माझी दोन दोस्त आहे ती त्यांनी तर सिस्टर बरोबर लग्न केली ती सांगते एक पॅथॉलॉजी मध्ये कामाला आहे आणि एक तर ऍडमिट झाला होता सिस्टरने इंजेक्शन दिलं तिथंच प्रेमात पडला कुणाकडे बघते अग नाही मी सांगते ते वरती ना छताकडे बघतय छता कारण तुमच्याकडे मदन चिकना आलाय कोण मदन चिकना
सांगते ना सांगते. काल रात्री ना एक गुंड ऍडमिट झाला होता वरच्या मजल्यावर, आज सकाळी तो गेला. हो तर ना त्या त्यांचे गुंड मित्र रडतायत, ते पण वाटच बघतात आमचा भाई आज कोणाच्या पोटी जन्माला येतोय. आत्ता माझ्या लक्षात आलंय हा वरती छताकडे बघतोय तुमचं बाळ, म्हणजे तुमच्या पोटी मदन चिकना जन्माला. मदन चिकना कसे वागताय तुम्ही, ही काय पद्धत आहे का वागण्याची? बाळ आत्ता जन्माला आलंय, ते कोण आहे, ते कोणासारखं दिसतंय, हे सगळं जुळवण्याची काय घाई लागली आहे तुम्हाला? मुळात बाळ जन्माला आल्यानंतर ते कोणासारखंच दिसत नसतं. या हॉस्पिटलमधली 3 बाळं बाजूबाजूला ठेवली आणि आईला सांगितलं ओळख, तर आपलं बाळ कुठलं हे स्वतः त्या आईलाही ओळखता येणार नाहीये. बाळ जन्माला आलंय तर त्याला माया लावावी, जीव लावावा, घराण्याची आणि पूर्वजांची लेबलं कसली लावताय? ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर का आवाज आला तर मी तुम्हाला हकलवून लावे. पण शिवणी दादासाहेबांचीचे. वाईजा वाई सारखीच दिसते. नाही दादासाहेब म्हटल्यावर कसं एक वजनी हसून दाखवत नाय बाबा. वाईजा बाई म्हटलं की कसं वर बघते. दादासाहेब लावले परत परत. अरे पण ते बाईचा बाई सारखं समजावून तुम्ही ऐकणारच नाही. यात निघा आत्ताच आत्ता निघा. निघा मॅडम, वेळ संपली. वा 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 वा, कहर कॉन्सर्ट होती आणि परफॉर्मन्स सुद्धा. वा प्रसाद दा. वा वा, फार सुंदर फार सुंदर. एक अत्यंत चांगला मेसेज दिलास रसिका शेवटी तू, जो फार महत्वाचा आहे. म्हणजे कुणाचं काय त्याच्यात आल्यापेक्षा त्याला ते आत्ता जन्माला आलं आणि त्याचं त्याचं त्याला जगू द्या. हा फार उत्तम थॉट होता. आणि कॅरेक्टरायझेशन्स खूप मस्त होती. वनिता, ईशा, सावत्या, चेतना सगळ्यांचीच फार ब्रिलियंटली परफॉर्म केलं. उत्तम